मराठी अभिमान गीताचा मी तुम्हाला एक छोटासा अगदी 2 मिनिटात अनुभव सांगतो की मराठी अभिमान गीत तुम्ही ऐकलं असेल, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, 450 लोक गायलेले आहेत, जगातलं सगळ्यात भव्य गाणं कुठलं असेल तर ते मराठी अभिमान गीत आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण त्यावेळी 2010 साली जेव्हा त्याचं प्रकाशन झालं तेव्हा त्याच्यात 8 वर्षाची मुग्ध वैशंपायन तेव्हा होती, ते 80 वर्षाचे विठ्ठल उमप यांच्यामध्ये तुम्ही मराठी गाणारे जितके विचार करू शकाल तितके सगळे गायक गायलेले आहेत। फक्त मराठी गायक नाही तर मराठी ज्यांची मातृभाषा नाही असेही गायक त्याच्यात गायलेले आहेत। पण ते का झालं, कारण मुंबईवरच्या रेडिओ वाहिनीवर मी एकदा गेलो होतो त्यांची एक जिंगल करायला आणि सहज त्यांच्या रेडिओ जॉकीशी बोलताना त्याला विचारलं, अरे तुम्ही तुमच्या रेडिओ वाहिनीवर मराठी गाणं का नाही लावत? तर तो म्हणाला की नाही आमची पॉलिसी आहे। म्हटलं अरे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची अशी तुमची पॉलिसी आहे? तो म्हणला हो। म्हटलं मग इतर कुठल्या शहरात तुमची अशी पॉलिसी आहे? की चेन्नईमध्ये आम्ही तमिळ गाणं लावणार नाही असा विचार करू शकता का तुम्ही? आज नाही करू शकत। कलकत्त्यामध्ये बंगाली गाणी लावणार नाही असा विचार करू शकता? नाही करू शकत। मग महाराष्ट्रावर का कृपादृष्टी? तो म्हणला नाही तसं काय आहे की आमच्या सुपिरियर्सना असं वाटतं की मराठी गाणं लावलं आपल्या रेडिओ वाहिनीवर तर आमच्या रेडिओ वाहिनीला एक डाऊन मार्केट फील येईल। त्या शब्दाने मला इतकं अस्वस्थ केलं। मी काही ऍक्टिव्हिस्ट नाहीये, मी काही मंत्रालयाच्या बाहेर धरणं देणार नाही, त्याच्यात माझा विश्वास नाही। मी संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो। मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही आमच्या गाण्यांना डाऊन मार्केट म्हणता ठीक आहे, तुम्ही अप मार्केट कशाला म्हणता? रेहमानचा स्टुडिओ, इळयराजाचे वादक हे सगळ्यात चांगलं कॉम्बिनेशन आहे का भारतामध्ये? आम्ही तिकडे जाऊन आमचं गाणं करतो। तुम्ही म्हणता बिश्वदीप चॅटर्जी ज्यांनी 3 इडियट्स, हम दिल दे चुके सनम, आता बाजीराव मस्तानी, मद्रास कॅफे सारखे नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमे केले, तो सर्वात उत्कृष्ट साऊंड डिझायनर आहे का भारतातला? आम्ही त्याच्याकडे साऊंड डिझाईन करतो। यशराज स्टुडिओ हा एशिया खंडातला सगळ्यात मोठा स्टुडिओ का? आम्ही मराठी बद्दलचं मराठी गाणं यशराज स्टुडिओमध्ये जाऊन करतो। जे जे सर्वोत्कृष्ट आहे ते आम्ही मराठीत करतो, मराठी बद्दल करतो। 1 नाही 10 नाही 20 नाही 25 नाही 450 लोक हे गाणं गातील, जगातलं सगळ्यात भव्य गाणं आम्ही मराठीत करतो आणि मराठी बद्दल करतो। आणि मग तुम्ही आम्हाला सांगून दाखवा की हे डाऊन मार्केट।